नमस्कार नेस अकॅडमी ह्या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरती मी विशाल लोंडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो युक्त पूर्वपरीक्षेच्या दृष्टीनं राजची ही ऑनलाईन आणि रेकॉर्डेड सिरीज आपल्या सर्वांना उपलब्ध करून देतोय या ऑनलाईन सिरीजच्या माध्यमातून संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट क या दोनही एक्झामचा जवळपास संपूर्ण अभ्यास या सिरीज मधून पूर्ण होईल कारण विद्यार्थी मित्रांनो मागच्या ज्या दोन एक्झाम झालेल्या आहेत संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क या दोनही एक्झामला पंचायत राज या घटकाचे खूप सारे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत प्रश्नांची काठीण्य पातळी वाढत आहे आणि प्रश्नांची निश्चितपणाने संख्या देखील वाढलेली आहे या सगळ्याच अनुषंगानं हे ऑनलाईन सिरीज आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देतोय आणि त्याच हे आजचं पहिलं सेशन पंचायत राजचं उपलब्ध तर पंचायत राज हा घटकाचा विचार जर आपण केला तर मागच्या दोन एक्झामच्या पूर्वी पंचायतराज या घटकाचा स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये विद्यार्थी काही विद्यार्थी अभ्यास करायचे पण काही विद्यार्थी अगदी त्याच्याकडे दुर्लक्षच करायचे परंतु आता मार्कांचं जर वेटेज पाहिलं तर थोडस मार्कांमध्ये पंचायतराजचे दोन प्रश्न एका एक्झामला आणि तीन प्रश्न दुसऱ्या एक्झामला आले घट पण आले आणि कल पण आले त्यामुळं की काय पंचायत राजकडे थोडस भर दिला पाहिजे तो विषय ऑप्शनला ठेवून चालणार नाही किंवा तो मला येत नाही मला कळत नाही अशा भावनेतून दोन तीन मार्क सुद्धा फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणून पंचायत राज विषय आपण आज आपल्या मध्ये घेतलेलं आहे त्यातलं हे पहिलं सेशन सुरुवात करूयात <coughs> तर पंचायतन हो नावाचा हा एक संस्कृत शब्द होता पंचायतन हा संस्कृत शब्द होता आणि या पंचायतन या संस्कृत शब्दापासून पंचायत हा शब्द खऱ्या अर्थानं तयार झालेला आहे खर तर विद्यार्थी मित्रांनो पंचायत म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या समोर ग्रामपंचायत एवढंच एक काही चित्र येत परंतु पंचायत म्हणजे फक्त ग्रामपंचायत नाही पंचायत शब्दाचा अर्थ फार मोठा आहे पंचायत म्हणजे लोकसमूहातून निर्माण झालेली लोकशाहीमधली प्रत्यक्ष लोकशाहीचं एक चांगल्या पद्धतीचं उदाहरण म्हणता येईल त्याला पंचायत म्हणता येईल आणि म्हणून संस्कृत शब्द पंचायतन होता तिथून या शब्दाचा उल्लेख झाला आणि भारत देशाचा विचार जर केला तर पंचायत राज या शब्दाचा पहिल्यांदा शब्द वापर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांनी या शब्दाचा सर्वप्रथम वापर केलेला पाहायला मिळतो नंतर राजीव गांधींच्या काळामध्ये या पंचायतला घटनात्मक दर्जा देण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला त्यांनी या पंचायतला किंवा पंचायत राजला न्याय पंचायत असा एक शब्द त्यांनी वापरलेला आहे त्यानंतर याच पंचायतीच्या संदर्भानं महत्वपूर्ण एक वर्ड आहे तो म्हणजे ग्रामसभा ग्रामसभा हा शब्द विनोबा भावे यांनी आपल्याला दिलेला आहे किंवा विनोबा भावे यांनी या शब्दाचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि जे काही घटक जे काही अभ्यासक पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करत आहेत त्या पंचायत राज घटकाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी काय केलं आहे या पंचायत राजला लोकशाहीचा पाळणा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि म्हणून पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी या पंचायत राजला काय म्हटलेलं आहे तर लोकशाहीचा पाळणा असं म्हटलेलं आहे क्लिअर चार गोष्टी आपण पाहिला पंचायत शब्द कसा आला कसा रूढ झाला त्या शब्दाला कशा पद्धतीनं पुढं त्याची काय म्हणता येईल की वाटचाल झाली पंचायत नंतर पंचायत राज न्याय पंचायत ग्रामसभा अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो प्राचीन जो इतिहास आहे किंवा प्राचीन जो काळ आहे ज्या काळाला आपण सिंधू संस्कृती वैदिक संस्कृती वगैरे वगैरे म्हणतो त्या काळामध्ये देखील ही पंचायत राज व्यवस्था अस्तित्वामध्ये होती त्या काळामध्ये ही पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात असताना तिचे काही वेगवेगळे शासक आणि तिचे वेगवेगळे काही स्तर पडलेले होते प्राचीन कालखंडाचा विचार जर केला पहिला मुद्दा प्राचीन कालखंडाचा जर विचार केला तर सिंधू संस्कृतीमध्ये स्थानिक शासन लोकल गव्हर्नमेंट होतं त्याचं काही स्ट्रक्चर होतं नियोजनबद्ध त्याची एक व्यवस्था होती नगर रचना म्हणजे काही शहरी भागाची देखील रचना त्या ठिकाणी काय होती झालेली होती आणि हा भाग देखील आपल्या सर्वांच्यासाठी काय आहे महत्वपूर्ण आहे क्लिअर तर हा पार्ट आपण समजून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर वैदिक कालखंड त्याच्यानंतर जो आला त्या वैदिक कालखंडामध्ये गावात जो प्रमुख असायचा गावाच्या मुख्याला गावाच्या प्रमुखाला काय म्हणलं जायचं वैदिक कालखंडामध्ये गावाच्या प्रमुखाला ग्रामीण अशा पद्धतीचा शब्द उल्लेख त्याचा त्या ते ठिकाणी केला जायचा जसं आज गावच्या प्रमुखाला सरपंच असं म्हटलं जातं तसं वैदिक कालखंडामध्ये गावच्या प्रमुखाला गावच्या मुख्याला काय म्हणलं जातं ग्रामीणी असं म्हटलं जायचं आणि गावचा कारभार हा ग्रामसभेमार्फत चालेल म्हणजे आज गावचा कारभार जसा ग्रामपंचायत मार्फत चालतो तसा या वैदिक कालखंडामध्ये गावचा कारभार कशामार्फत का चालायचा तर गावचा कारभार हा ग्रामसभेमार्फत चालायचा आणि मग या काळातच प्राचीन कालखंड वैदिक काळातच काही लेअर तयार केले होते स्तर होते आणि काही त्याला शासक असायचे गाव पातळीचा जो स्तर होता तिथं ग्रामीणी कार्यरत होते पहिलं गाव पातळीचं मुख्याल मुख्य होता त्याला ग्रामीण म्हणायचे दशग्राम म्हणजे दहा गाव एकत्र येऊन त्याला ग्रामीक नावाचं पद तयार केलं होतं शंभर शतग्राम इथं शतग्रामी त्या ठिकाणी असायचं आणि नंतर असायचं सहस्र ग्राम त्याचा प्रमुखाला अधिपती असं म्हणलं जायचं विद्यार्थी मित्रांनो हे फार महत्वाचं आहे कारण पंचायतराज हा घटक एसओ परीक्षेच्या मेन्सला आहे आणि तिथं आयोगाने हा प्रश्न जोड्या लावायला एकदा विचारलेला आहे त्यामुळं भविष्यात देखील अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तर प्राचीन काळामध्ये गाव पातळीवरती जी शासन व्यवस्था तयार झाली होती ग्राम पातळीवरती त्याला ग्रामिणी म्हणायचे दशग्राम पातळीवरती त्याला ग्रामीक म्हणायचे शतग्राम पातळीवरती त्याला शतग्रामी म्हणायचे आणि सहस्रग्राम पातळीवरती त्याला काय म्हणायचे अधिपती म्हणायचे ही बाब देखील आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे क्लिअर त्याच्यानंतर जे ऋग्वेद होते किंवा आपले जे चार वेद होते वेद त्यामधल्या अथर्व वेदात ग्रामपंचायतीचा उल्लेख आपल्याला विशेष करून आढळून येतो चार वेदांपैकी अथर्व वेदात ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळून येतो रामायणाचा जर विचार केला तर रामायणामध्ये जनपत संघ नावाची संकल्पना होती आणि महाभारतामध्ये ग्राम सभेचा देखील उल्लेख आपल्याला आढळून येतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रामायणात आणि महाभारतात देखील पंचायत राजच्या संबंधानं विशेष करून उल्लेख तिथं आपल्याला केलेला पाहायला मिळतो शुक्रनितीसार ग्रंथ ज्यांनी लिहिला त्या आचार्य शुक शुक्र नीतीसार ग्रंथ ज्यांनी लिहिला त्या आचार्य शुक त्यांनी सांगितलं त्या ग्रंथानुसार असं म्हणणं आहे की लोकशाही पंचायत शिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं आचार्य शुक यांचं म्हणणं आहे डेमोक्रसीला जर कम्प्लीट करायचं असेल डेमोक्रसी जर इनकम्प्लीट ठेवायची नसेल तर पंचायत राज घटक फार महत्वपूर्ण आहे आणि ही गोष्ट देखील आपल्या कामाची आहे याच ग्रंथ ग्रंथामध्ये म्हणजे शुक्र गन, या ग्रंथामध्ये गण संघ आणि युग या घटकांचा देखील आपल्याला उल्लेख त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर महत्वपूर्ण ग्रंथ तो म्हणजे मनुस्मृती या मनुस्मृती ग्रंथामध्ये गावची संख्या म्हणजे एक गाव दोन गाव अशी गावची संख्या आणि त्या गावच्या संख्येनंतर जो काही समूह तयार होईल जो काही स्तर तयार होईल त्या स्तराला एक प्रमुख असायचा त्या प्रमुखांना काही एक विशिष्ट नाव या मनुस्मृती ग्रंथामध्ये दिलेली होती आणि ती नावं आपल्याला इथं समजून घ्यायची आहेत मनुस्मृती ग्रंथ म्हणतो की एक गाव असेल तर त्या गावच्या प्रमुखपदी ग्रामीणी किंवा ग्रामिक अशा नावाचं पद त्या ठिकाणी असेल दहा गावसंख्या असतील तर दहा गावसंख्या दाशिक नावाचं प्रमुख तिथं पद नाम त्या व्यक्तीकडे असेल शंभर संख्या असेल म्हणजे शंभर गाव एकत्र असतील तर त्याचा प्रमुख हा क्षेत्रपाल असेल पदनाम क्षेत्रपाल असेल दोनशे गाव असतील तर त्याचा प्रमुख हा विशा असेल आणि एक हजार गाव असतील एक हजार गाव असतील तर एक हजार गावांना काय दिलेलं आहे सहस्रपती त्या ठिकाणी दिलेलं आहे क्लिअर तर हे समजून घेणं फार महत्वाचं आहे आपल्यासाठी की आपण कशा पद्धतीनं इथं प्रमुखांचा उल्लेख केलेला आहे एक गाव असेल ग्रामी ग्रामी तर ग्रामीक किंवा ग्रामीण हे जोड्या लावण्यासाठी फार महत्वाचा आहे हा बॉक्स नोट्स मध्ये तर तुम्हाला हे मिळेलच पण नोट डाऊन करून घेतलं तर आपल्या हाताखालून हे जाईल आणि आपल्या लक्ष मध्ये राहायला मदत होईल एक गाव असेल तर काय होईल ग्रामिक ग्रामीण असेल दहा गाव असतील तर दाशिक असेल शंभर गाव असतील तर क्षत्रपाल असेल दोनशे गावं असतील तर विषाधीप असेल एक हजार असतील तर सहस्रपती असेल क्लिअर बुद्धकालीन जातक कथा त्यानंतर आपल्याला जायचं बुद्धकालीन जातक कथांचा जर आपण विचार केला तर यामध्ये गावचा प्रमुख हा कोण असायचा ग्रामभोजक त्यालाच आपण काय म्हणतोय सरपंच बुद्धकालीन जातक कथामध्ये गावचा प्रमुख ग्रामभोजक असेल अशा पद्धतीची तरतूद केलेली होती आणि या बुद्धकालीन जातक कथामध्ये देखील ग्रामसभा काय होती अस्तित्वात होती ही बाब आपण त्या ठिकाणी निश्चितपणाला लक्षात घेतली पाहिजे समजून घेतली पाहिजे त्यानंतर पुढचा मुद्दा जर केला तर मौर्य काळामध्ये आपण जर गेलो तर मौर्यकालीन पंचायतराज कशा पद्धतीनं काम करत होती मौर्यकालीन असणारा अत्यंत हुशार माणूस कौटिल्य किंवा चाणक्य ज्याला म्हणतो कौटिल्यांनी अर्थशास्त्र या त्यांच्या ग्रंथामध्ये कौटिल्यांनी पंचस्तरीय म्हणजे पाच स्तरीय ग्रामीण अर्थव्यवस्था त्या ठिकाणी समजावून सांगितलेली आहे कौटिल्य त्यालाच आपण चाणक्य म्हणतो आचार्य चाणक्यांनी आपल्या ग्रंथामध्ये आपला त्यांचा ग्रंथ कोणता अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये पाच स्तरीय किंवा पंचस्तरीय ग्रामीण अर्थव्यवस्था सांगितलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एक गाव संख्या असेल तर पदनाम हे काय असणार आहे ग्राम हे पदनाम असणारे दहा संख्या असेल तर दहा गावसंख्येमध्ये संग्रहण ही पदसंख्या पद पद त्या ठिकाणी असणार आहे दोनशे संख्या असेल तर त्यांनी सांगितलंय की खरवटीक ही पदनाम असणार आहे त्यानंतर चारशे गावसंख्या असेल तर स्थानीय हे असणार आहे आणि सहाशे गाव संख्या असेल तर द्रोणामुख द्रोणामुख ही काय असणारे त्या ठिकाणी पदनाम असणार आहे आणि यांच्याच काळामध्ये मौर्य काळामध्ये या काळात ग्राम प्रशासन चालवायला ग्रामीक किंवा ग्रामभोजक हा जनतेतनं निवडलेला काय असायचं एक राजाचा प्रतिनिधी त्या ठिकाणी असायचा म्हणजे जनतेतनं सरपंच ही जी काही संकल्पना आहे अलीकडे आपण बघतो अनेक सरकार येतात आणि सरकार गावातल्या सरपंचाला जनतेतनं निवडतात तर ती संकल्पना मौर्य काळामध्ये होती असं म्हणायला हरकत नाही मौर्य काळामध्ये गाव चालवायला जो प्रमुख होता ग्रामीण किंवा ग्रामभोजक हो तो निवडलेला काय होता त्या ठिकाणी राजाचा एक प्रतिनिधी होता की बाबा पण देखील या ठिकाणी समजून घेतली पाहिजे पुढील मुद्द्याकडे आपल्याला जायचंय जसं मौर्य काळ झाला तसा सातवाहन कालखंडामध्ये देखील कशा पद्धतीनं बदल होत गेले सातवाहन कालखंडामध्ये देखील काय त्याची हिस्ट्री होती हे देखील समजून घेऊ सातवाहन कालखंडाचा विचार जर केला तर या काळात गाव पातळीवर जी पदं होती ही वंश परंपरेनं चालत आली होती म्हणजे निवडणुकींची शक्यता कमी होती वंश परंपरेने तो वडील झाला की मुलगा मुलगा झाला की त्याचा मुलगा अशा पद्धतीने वंश परंपरेनं ही पद चालली होती आणि गाव पातळीवर जे पद होतं सातवाहन काळात त्याचं था नाव होतं गौलमिक जसं ग्रामीक ग्रामभोजक होतं तसं सातवाहन काळामध्ये काय होतं गौलमिक नावाचं पद त्या कार्यकाळामध्ये सातवाहन कालखंडामध्ये अस्तित्वात होतं त्याच्यानंतर आला तो गुप्त काळ गुप्त काळामध्ये पंचमुखी परमेश्वर नावाची संकल्पना रूढ झाली गुप्त काळामध्ये काय झाली पंचमुखी परमेश्वर ही संकल्पना काय झाली रूढ झाली आणि या पंचमुखी संकल्पनेच्या मार्फत गाव पातळीवरती काय केलं जात न्याय निवाडा होत असे म्हणजे आज जशी तंटामुक्ती काम करते गावामध्ये तंटामुक्ती असते तंटामुक्तीच्या अध्यक्ष असतात गावची भांडणं मिटवतात तसं या गुप्त काळामध्ये पंचमुखी परमेश्वर कार्यरत होती या काळात गावाच्या प्रमुखाला मेहतर म्हणायचे गुप्त काळात किंवा भोजका अशी दोन वेगवेगळी नावं त्या गुप्त काळामध्ये या गावच्या प्रमुखाला वापरलेली पाहायला मिळतात वाकाटक आणि चालुक्य घराणे आलं त्यान त्यानंतरच दक्षिणेमध्ये त्यांच्या काळामध्ये काय होतं वाकाटक काळात प्रांतांना भुक्ती असं म्हणत प्रांतांना काय म्हणत भुकते असं म्हणत आणि त्याचा प्रमुख कोण असे उपरीक नावाचं पदनाम त्या व्यक्तीला दिलं होतं आणि हा कोण असायचा त्या प्रांताचा भुक्तीचा प्रमुख चालुक्याच्या काळात काय होतं प्रांताला विषय म्हणून ओळखलं जायचं विषय आणि त्याचा प्रमुख हा कोण असायचा विषयपती हा त्याचा प्रमुख त्या ठिकाणी असायचा क्लिअर दोन घराणी आपण समजून घेतली पाहिजेत कोणती दोन घराणी एक म्हणजे वाकाटक घराणं एक म्हणजे वाकाटक घराणं आपण पहिलं समजून घेतलं पाहिजे वाकाटक वाकाटक घराण्याच्या काळात काय म्हणायचे भुक्ती आणि चालुक्य घराण्यामध्ये काय म्हणायचे प्रांतांना विषय हे दोन घटक आपण या ठिकाणी समजून घेतले पाहिजेत क्लिअर तर हे आपण विसरता कामा नये कारण हे आपल्या एक्झामच्या साठी फार महत्वपूर्ण आहे क्लिअर या बाबींकडे आपलं विशेष लक्ष असलं पाहिजे कारण आपल्याला ह्या एक्झामला येणार आहेत आणि एक्झामला येत असताना त्यांच्याकडे आपलं विशेष करून लक्ष असलं पाहिजे चला पुढील मुद्द्याकडे आपल्याला जायचंय पुढचं आहे मग प्राचीन काळानंतर काळ आहे तो मध्ययुगीन काळ हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये कशा प्रकारे बदल होत गेले मध्ययुगीन काळामध्ये कशा पद्धतीनं चेंजेस होत गेले त्यातलं पहिलं घराणं मध्ययुगीन कालखंडातलं ते आहे राष्ट्रकूट घराणे राष्ट्रकूट घराणं या काळामध्ये गाव पातळीवरती जो असायचा त्याला ग्रामकूट ही संकल्पना या राष्ट्रकूट घराण्यानं वापरली साजिकच कूट शब्दाचा उल्लेख त्यांनी इथे केलाच आहे त्याच्यानंतर देवगिरीचे जे यादव होते ते देवगिरीच्या यादव यांच्या काळात ग्रामसभा महाजन ही एक संकल्पना अस्तित्व जसे पंचमुखी परमेश्वर होत तसे देवगिरीच्या यादवांच्या काळात ग्रामसभा महाजन होती आणि राजपूत घराणं होतं त्याच्या काळात पृथ्वीराज चव्हाण या राजाच्या काळात ग्रामीण हे पद गाव पातळीवरती काय होतं कार्यरत होतं म्हणजे विशेष करून ग्रामीण हे पद जास्तच फेमस होतं त्यानंतर सल्तनत आली सल्तनतीच्या काळात काय झालं पहिल्या सल्तनीमध्ये कुतुबुद्दीन आयबक कुतुबुद्दीन ऐबक यांच्या काळामध्ये गाव पातळीवरती मुखिया किंवा मुकदम त्यालाच पोलीस पाटील हे पदनाम तयार केलेले विद्यार्थी मित्रांनो हे फार स्टार करून लक्षात ठेवा कुतुबुद्दीन ऐबक यांच्या काळामध्ये गाव पातळीवरती जो प्रमुख असायचा त्याला काय म्हणायचे मुखिया किंवा मुकदम त्यालाच आपण काय म्हणतोय पोलीस पाटील अशा पद्धतीचा नाम उल्लेख कुतुबुद्दीनने केला आणि त्याच्याच काळात रेव्हेन्यू गोळा करायला महसूल गोळा करायला कोण असायचा पटवारी पटेल नावाचा व्यक्ती असायचा जसा आज तलाठी आहे ग्रामसेवक आहेत तशी पटवारी पटेल होता वाद आणि न्याय निवाडा करायला कोण होता सुलतनिती चौधरी नावाचं पद तयार केलं होतं आणि गावला प्रोटेक्शन करायला सुरक्षा म्हणून चौकीदार त्या ठिकाणी होते म्हणजे चार पद कुतुबुद्दीन ऐबकाच्या काळात मुखिया गावचा प्रमुख पोलीस पाटील रेव्हेन्यू गोळा करायला पटवारी पटेल वादविवाद न्यायनिवाडा तंटामुक्तीला चौधरी आणि गावच्या सुरक्षेला कोण असायचा रक्षक म्हणून चौकीदार त्या ठिकाणी काम करायचं त्यानंतर आलेलं घरानं त्यानंतर आलेला काळ म्हणजे मुघल सल्तनत किंवा मुघल कार्यकाळ या काळात कर गोळा म्हणजेच महसूलच्या कामासाठी पटवारी नावाची पद्धत त्यांनी अवलंबली किंवा हे पद त्यांनी त्या ते ठिकाणी तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं न्यायनिवाडा करायला यांच्या काळात देखील चौधरी कार्यरत होते नागरी व्यवस्था हाताळायला म्हणजे शहरी भागात काम करायला आईन इ अकबरी नावाचं पद त्यांनी तयार केलं आणि मुघल काळात जिल्हाधिकारी म्हणून अम असायचा किंवा अमल गुजर ही दोन दोन्हीपैकी एक ही पद एकच आहेत अमीर किंवा अमल गुजर हे कलेक्टर असायचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कार्यरत केले नंतर आला शिवकाळ छत्रपतींच्या काळामध्ये छत्रपतींच्या काळामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं आणि अष्टप्रधान मंडळ पंचायतीची जनतेच्या सोयीसाठी वाटल्याने महाराजांनी त्यांना काय केला होता राजाश्रय दिला होता आलं लक्षात म्हणजे गाव ज्या पंचायती छत्रपतींच्या काळामध्ये कार्यरत होत्या त्या जनतेसाठी वाटलेल्या होत्या म्हणून आठ मातब्बर हुशार लोक वेगवेगळ्या क्षेत्रातली तिथे तिथं कार्यरत होती मध्ययुगीन पंचायतीमध्ये काही स्थानं होती काही अं स्तर तयार होते आणि त्याची काही पदनाम होती गाव पातळीवरती मोगा किंवा एकदम खालच्या पातळीवरती मोगा असायचं त्याचं पदनाम मध्ययुगीन काळात सरपंच असं त्याला म्हंटलं जायचं एक परगाना असायचा परगाना म्हणजेच एक प्रदेश चार सहा तालुक्यांचा त्याला अमोल गुजर असायचे अमोल गुजर त्यानंतर प्रांत असेल त्या प्रांताला अमीर असायचे आणि शीख हा त्याच्यापेक्षाही मोठा त्याला काय असायचे शीखदार असायचे हे सगळी पद विद्यार्थी मित्रांनो महत्वाची आहेत मध्ययुगीन कालखंडातले हे देखील मॅच द ला आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे क्लिअर मोगा नावाचं पद होतं सरपंच त्याला पदनाम होतं परगना नावाचं पद होतं त्याला अमल गुजर हे पद होतं प्रांत नावाचं लेअर होता स्तर होता त्याला अमीर होत आणि शिकला होतं शिकदार ही पदनामं देखील आपण सगळ्यांनी निश्चितपणानं त्या ठिकाणी काय केली पाहिजेत लक्षामध्ये ठेवली पाहिजेत क्लिअर चलो आता हे झालं प्राचीन काळामधली आणि मध्ययुगीन कालखंडामधली पंचायत राज व्यवस्था कशा पद्धतीनं तयार झाली कशा पद्धतीनं पुढे आली परंतु हीच पंचायत राज व्यवस्था ब्रिटिश सरकारचं शासन आल्यानंतर हळूहळू बदलायला लागली आणि मग ब्रिटिश सरकारची शासन व्यवस्था आल्यानंतर ही पंचायत राज व्यवस्था कशी डेव्हलप होत गेली इंग्रजांनी त्याच्यामध्ये काय फेरबदल केले नंतर भारतीयांनी काय केलं हे पाहणं देखील महत्वाचं आहे तर आधुनिक कालखंडामध्ये आपण थोडस जाऊया पंचायत राज व्यवस्थेचा इतिहास आधुनिक काळातला पंचायत राज व्यवस्थेचा इतिहास आधुनिक काळातला आपल्याला बघायचं एकोणतीस सप्टेंबर सोळाशे अठ्ठ्याऐंशीला मद्रास साठी म्हणजे मद्रास प्रांतासाठी किंवा मद्रास शहरासाठी भारतातली पहिली महानगरपालिका त्या ठिकाणी स्थापन केली गेली तारीख लक्षात ठेवा वर्ष लक्षात ठेवा अनेक विद्यार्थी अठराशे अठ्ठ्याऐंशी म्हणतात ते नाहीये सोळाशे अठ्ठ्याऐंशी लाच ही स्थापना झालेली आहे मद्रास साठी भारतातील पहिली महानगरपालिका स्थापन झाली सतराशे सव्वीस साली बॉम्बे आणि कलकत्ता हे दोन गव्हर्नरांचे असणारे प्रदेश या दोन ठिकाणी नगरपालिका परिषदा स्थापन करण्याचा ब्रिटिश कार्यकाळामध्ये प्रयत्न झाला आणि सफल झालेला यशस्वी झाला नंतर त्याच वर्षी सतराशे सव्वीस ला मद्रास कलकत्ता आणि मुंबई येथे महापौर न्यायालय या पंचायतीच्या संदर्भानं काय केली गेली स्थापन केली गेली कारण हा थोडासा शहरी भाग होता रहदारीचा भाग होता गव्हर्नर असायचे महापौर न्यायालय या तीन शहरांमध्ये सुरू केली सतराशे त्र्याण्णव साली मद्रास कलकत्ता आणि मुंबई या तीन शहरांसाठी काय तयार केलं गेलं पालिका प्रशासन म्युन्सिपल ऍडमिनिस्ट्रेशन तयार करण्याचं ब्रिटिश गव्हर्नमेंटनं ठरवलं पुढे अठराशे बेचाळीस साली त्याच्यामध्ये काय बदल झाले बंगाल प्रांतात भारतातला पहिला म्युन्सिपल कायदा काय करण्यात आला पारित करण्यात आला भारतातला पहिला म्युन्सिपल कायदा कुठं झालेला आहे बंगाल प्रांतामध्ये त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो अठराशे बेचाळीस साली त्याच्यानंतर पुढे अठराशे सत्तरला लॉर्ड म्यो हा जो भारताचा वॉइस होता त्याने आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव त्या ठिकाणी मांडला आणि म्हणून या लॉर्ड मेओला काय म्हणतात आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे काय मेओचं असं म्हणणं होतं की केंद्र पातळीवरती जो पैसा आहे तो प्रांतिक पातळीवरती म्हणजे राज्य पातळीवरती आणि तोच ग्राम पातळीवरती देखील गेला पाहिजे म्हणजे एक रुपया जर आहे तो वाटून गेला पाहिजे ना की तो फक्त कोणा एकाच्या हातात गेला पाहिजे म्हणजे केंद्रीकरण न होता काय झालं पाहिजे विकेंद्रीकरण झालं पाहिजे तो सगळीकडे वाटून गेला पाहिजे आणि म्हणून लॉर्ड मेओला काय म्हटलं जातं आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असं म्हटलं जातं त्याने काय सांगितलं त्याने सांगितलं की राज्य सरकारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना जास्तीत जास्त सहाय्य करावं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा महानगरपालिका यांना जास्तीत जास्त सहाय्य करावं म्हणजे त्यांना पैसे द्यावे शैक्षणिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या इमारतींचे बांधकाम रस्त्यांची सुधारणा शिक्षण या सगळ्या करता लागणारा पैसा टॅक्स मार्फत गोळा करावा आणि तो त्यांना उपलब्ध करून द्यावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्यक्ष निवडणुका व्हाव्यात अप्रत्यक्ष नकोत जनतेला मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी द्यावा अशा पद्धतीची भूमिका देखील या लॉर्ड मेवन घेतली आणि आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून त्याचं नाव काय झालेलं आहे रूढ झालेलं आहे पुढा आलेलं आहे त्याच्यानंतरच्या काळात अठराशे ब्याऐंशी साली लॉर्ड रिपन हा भारताचा वॉइस होता या लॉर्ड रिपन ने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा पारित केला लोकल गव्हर्नमेंटचा इन्स्टिट्यूट किंवा लोकल गव्हर्नमेंट बॉडीचा कायदा पारित केला आणि म्हणून या लॉर्ड रिपनला काय म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक नाव लक्षात ठेवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपनला म्हणलं जातं त्याचं काय म्हणणं होतं त्यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रांतिक सरकारांचं नियंत्रण असावं केंद्रीय पातळीवरचं गव्हर्नमेंटचं नियंत्रण नको प्रांतिक म्हणजे सध्याच्या राज्य सरकारांचं नियंत्रण असावं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्वाचित सदस्यांची संख्या जास्त असावी म्हणजेच काय निवडून येणारे जास्त असावेत नामनिर्देशित नको निवडून येणारे काय पाहिजेत जास्त सदस्य त्या ठिकाणी पाहिजेत स्थानिक स्वराज्य संस्थांचा अध्यक्ष हा शक्यतो गैरसरकारी निवडला जावा म्हणजे गव्हर्नमेंट सर गव्हर्नमेंट सर म्हटलं गव्हर्नमेंटच्या बाजूने निवडून आलेला माणूस स्थानिक स्वराज्य संस्थांचा अध्यक्ष हो नको शक्यतो तो, तो दुसऱ्या बाजूचा असावा म्हणजे विदाऊट गव्हर्नमेंटच्या बाजूचा असावा स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्पादनाची काही साधने उपलब्ध करून द्यावी लॉर्ड रिपनने लोकनियुक्त सदस्यांच्या हाती स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सोपवण्यासाठीच आणि लोकांमार्फत निवडून आलेल्या या सदस्यांच्या हातात त्याला शासन व्यवस्था द्यायची होती आणि म्हणून त्याने असा कायदा केला अठराशे ब्याऐंशी साली आणि म्हणून या रिपनला काय म्हणलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक या लॉर्ड रिपनला म्हटलं जात ही बाब देखील आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे सात ला पुढे काही बाबी घडलेले आहेत एकोणीसशे सात रॉयल विकेंद्रीकरण कमिशन त्या ठिकाणी कार्यरत झालं रॉयल विकेंद्र विकेंद्रीकरण कमिशनची स्थापना झाली एकोणीसशे सात ला त्याच्या अध्यक्ष होते एच हॉब हाऊस यांचं नाव लक्षात ठेवा सहा सदस्य हे रॉयल विकेंद्रीकरण कमिशन काम करत होत रॉयल डिसेंट्रलायझेशन कमिशन असं याला म्हटलं जातं रॉयल विकेंद्रीकरण कमिशन हॉब हाऊस याच्या अध्यक्ष होते सहा सदस्य एकोणीसशे नऊ साली या कमिशन अहवाल दिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भानं या कमिटीची किंवा या कमिशनची या आयोगाची स्थापना तत्कालीन ब्रिटिश सरकारने केली होती हॉब हो हाऊस यांच्या नेतृत्वामध्ये काय म्हंटल हे? हे कमिशन हे कमिशननी काय सांगितलं हे समजून घ्या स्थानिक शासनाचा खेडे हा मूलभूत घटक असावा म्हणजे खेड जे आहे गाव जे आहे ग्रामीण भाग आहे तो स्थानिक शासनाचा बेसिक किंवा तो त्याचा फंडामेंटल घटक असावा मूलभूत घटक असावा प्रत्येक खेड्यासाठी ग्रामपंचायतीची काय करावी त्या ठिकाणी स्थापना करण्यात यावी जर खेड्यामध्ये ग्रामपंचायत तर नागरिक क्षेत्राच्या डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी नगरपालिकांची त्या ठिकाणी स्थापना करण्यात यावी प्रत्येक संस्थेचा अध्यक्ष म्हणजे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था होतील त्या सगळ्या संस्थांचा अध्यक्ष हा निर्वाचित सदस्य असला पाहिजे निर्वाचित असला पाहिजे प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी लोकांच्या पालिकांकडे द्यावी गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारताच्या वतीनं व्हेरी आय एम पी कृष्ण गोखले यांनी हॉब हाऊस आयोगासमोर ग्रामीण संस्थांना जास्तीत जास्त अधिकार द्यावेत अशा पद्धतीचं मत मांडलं अशा पद्धतीची त्या ते ठिकाणी साक्ष दिली आणि या हॉब हाऊसच्या विकेंद्रीकरणाचं त्यांनी काय केलेलं आहे समर्थन केलेलं आहे म्हणजे सत्ता एका ठिकाणी केंद्रित झाली ती एका ठिकाणी केंद्रित न होता ती सत्ताशी वाटून गेली पाहिजे आणि ती सत्ता वाटून गेल्यानंतर काय केलं पाहिजे मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागाची डेव्हलपमेंट होईल ग्रामीण भागाचा विकास होईल ही बाब या ठिकाणी हो लक्षात आणून दिली गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्याला काय केलेलं आहे समर्थन दिलेलं आहे नंतरच्या काळामध्ये एकोणीसशे अठराला ला ठराव पारित झाला शक्य तितके स्थानिक संस्थांमध्ये शक्य तितक्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेचं नियंत्रण असावं म्हणजे जनतेच्या हातात कंट्रोल असावे आणि या स्थानिक स्वराज्य संस्था बाह्य नियंत्रणापासून स्वतंत्र असाव्यात अशा पद्धतीचे एक ठराव ब्रिटिश काळामध्ये झाला कारण जरी या स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केल्या जात होत्या तरी पण इतर प्रकारची जी बाह्य यंत्रणा कार्यरत होती गव्हर्नमेंट कार्यरत होतं त्या गव्हर्नमेंटचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होता आणि म्हणून तो हस्तक्षेप कुठंतरी कमी असला पाहिजे म्हणून अशा पद्धतीचा एक ठराव पारित केला नंतर एकोणीसशे एकोणवीसचा कायदा झाला मॉन्टेग्यू चेम्स फोर्ड त्या कायद्यामध्ये पंचायत राज विषय हा काय करण्यात आला सोपीव खात्यामध्ये समाविष्ट करण्यात आला या एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यात दोन विषय होते एक होता राखीव आणि दुसरा होता सोपी तर सोपीव मध्ये काय टाकलेलं आहे पंचायत राज हा घतक त्या ठिकाणी मध्ये समाविष्ट केलेला आहे एकोणीसशे वीस साली तत्कालीन महाराष्ट्रात म्हणजे बॉम्बे प्रांतात बॉम्बे पंचायत कायदा केलेला आहे त्याच्यानंतर एक महत्वाची स्कीम आली विद्यार्थी मित्रांनो आउटलाईन स्कीम ऑफ स्वराज एकोणीशे बावीस साली राष्ट्रीय काँग्रेसचं सा गया येथे अधिवेशन भरलं आणि त्या गव्या गया अधिवेशनामध्ये गया हे बिहार मधलं एक ठिकाण आहे गया अधिवेशनामध्ये आउटलाईन स्कीम ऑफ स्वराज नावाची घोषणा करण्यात आली आणि ही घोषणा चित्तरंजन दास आणि भगवान दास या दोन दासबंधूंनी त्या ठिकाणी मांडलेली दिसते या योजनेत काय सांगितलं ग्राम पातळी नगर पातळी म्हणजे शहरी भाग आणि जिल्हा पातळीवरती सामाजिक जीवनाचा विचार त्यांनी केला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा त्या ठिकाणी एक स्कीम एक योजना त्यांनी मांडली एकोणीशे सव्वीस ला कोल्हापूर संस्थानामध्ये पंचायतींचा कायदा त्या ठिकाणी करण्यात आला क्लिअर पुढे एकोणीशे पस्तीसचा भारत सरकार कायदा त्या कायद्याने देखील स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी कुणावरती टाकली प्रांतांवरती टाकली कारण हा विषय प्रांतिक आहे प्रांतांच्या कंट्रोलमध्ये तो विषय राहायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची होती क्लिअर सारी हिस्ट्री आपण पाहिली मग इथून पुढच्या काळामध्ये काही काही वेळा शिमला एक दोन बैठका झाल्या अमृता कोर यांच्या नेतृत्वात पण तिथं पार पंचायत राजच्या संबंधानं फार साऱ्या काही गोष्टी घडलेल्या आपल्याला पाहायला मिळत नाही मी ते त्र्याहत्तर आणि दुरुस्ती मध्ये तुम्हाला निश्चितपणाने सांगेल की शिमल्याला बैठक झाली वगैरे वगैरे परंतु त्याच्या अगोदर दोन महत्वपूर्ण बाबी स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये झाल्या एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला आणि एकोणीशे पन्नास ला देशाचं संविधानाची अंमलबजावणी झाली या जा ग्रामीण भागाच्या विकासासाठी तत्कालीन केंद्र सरकारने तत्कालीन भारत सरकारने काही पावलं टाकायला सुरुवात केली आणि या पावलं टाकत असताना काही योजना त्यांनी जाहीर केल्या त्यातली पहिली योजना समुदाय विकास कार्यक्रम दोन ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न रोजी भारत सरकारनं ही योजना त्या ठिकाणी सुरू केली दोन ऑक्टोबर एकोणीशे बावनला भारत सरकारने काय केली ही योजना त्या ठिकाणी सुरू केली काय येतो होता या योजनेचा या योजनेचा उद्देश काय होता पर्पज काय होता ग्रामीण भागाचा काय करणे सर्वांगीण विकास करणे हाच एक साधा हेतू या समुदाय विकास कार्यक्रमाचा होता खाली महत्वाचं दिलं या योजनेत प्रत्येक जिल्ह्याची जो काही डिस्ट्रिक्ट असतील त्या जिल्ह्याची विभागणी कशात केली जात होती एका विभाग विकास गटामध्ये जिल्ह्याची विभागणी केली जाणार होती प्रत्येक विकास गटावरती एक पद नेमलं जाणार होतं त्या पदाचं नाव होतं गट विकास अधिकारी विद्यार्थी मित्रांना लक्षात ठेवा गट विकास अधिकारी आज राज्यसभेतनं बीडीओ नावाचं पद भरलं जातं या पदाची निर्मितीच समुदाय विकास कार्यक्रमात झालेली आहे गट विकास अधिकारी या पदाचीच निर्मिती समविकास समुदाय विकास कार्यक्रम या समुदाय विकास कार्यक्रमातच बीडीओ नावाच्या पदाची काय झालेली आहे निर्मिती झाली आहे आणि देशामध्ये स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिलं जात या विकास कामात जनतेला सहभागी करून घेतलं गेलं कारण शेवटी ग्रामीण भागाचा विकास करायचा होता शासनाला जिल्हा तालुका आणि गाव पातळीवरती या योजनेच्या माध्यमातन काय झालं पोचता आलं जनतेशी शासनाचं नातं जोडलं गेलं आणि ही समुदाय विकास कार्यक्रम दोन ऑक्टोबर एकोणीशे ला त्या ठिकाणी प्रारंभ झाला त्याची सुरुवात झाली त्याच्या पुढच्या वर्षी बरोबर एक वर्षाने सरकारला थोडा कॉन्फिडन्स आला सरकारने अजून एक योजना आणली त्या योजनेचं नाव राष्ट्रीय विस्तार सेवा एकोणीसशे ला आली मागची योजना एकोणीसशे बावन्न बरोबर एक वर्षाने दुसरी योजना आली या योजनेचा हेतू काय होता या योजनेचा हेतू होता ग्रामीण भागाचा काय करणे पुन्हा सर्वांगीण विकास करणे समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा या दोन्ही योजनेचा हेतू काय होता समान होता इक्वल होता दोन्हींचा येतो एकच काय माझ्या ग्रामीण भागाचा माझ्या ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे माझा कष्टकरी वर्गाला रोजगार असला पाहिजे त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे समुदाय विकास कार्यक्रम एकोणीसशे बावन्न आणि राष्ट्रीय विस्तार सेवा एकोणीसशे त्रेपन्न या योजनांचा कार्याचं परीक्षण करून अधिक चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी उपाय सुचवण्यासाठी काही काही कमिटीची स्थापना करण्यात आली खर तर विद्यार्थी मित्रांनो या दोनही योजना असफल ठरल्या ह्याला यश मिळालं नाही अयशस्वी झाल्या आणि म्हणून या योजना अजून चांगल्या पद्धतीनं कशा चालवता येतील त्याचं चा परीक्षण करणं अभ्यास करणं आणि उपाययोजना सुचवणं की बाबा कशा पद्धतीने या योजना पुढे कार्यरत करता येईल याचं मूल्यमापन करण्यासाठी भारत सरकारने एक समिती स्थापन केली या समितीनं मूल्यमापन करायचं आणि स्थानिक शासन याबाबत वेगवेगळ्या शिफारशी भारत सरकारला कराव्यात अशी अपेक्षा भारत सरकारने या कमिटीकडून ठेवली आणि या कमिटीची स्थापना झालेली त्या समितीचं नाव बलवंतराय मेहता समिती अनेक वेळा विद्यार्थी मित्रांनो एक्झामला प्रश्न येतो की, की बलवंतराय मेहता समितीची स्थापना का झाली आपल्याला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या साठी झाली नाही बलवंतराय मेहता समितीची स्थापनेमागचा हेतू तो नव्हताच बलवंतराय मेहता समितीच्या स्थापनेमागचा हेतू होता की या दोन योजना असफल ठरल्या अयशस्वी ठरल्या आणि म्हणून त्या योजना का अयशस्वी ठरल्या हे शोधणं आणि मग त्याला जोडून स्थानिक स्वराज्य संस्था कशा पद्धतीनं आपल्याला डेव्हलप करता येईल या पद्धतीनं रिक रिकमेंडेशन करणं ही खरी हे खरी कसोटी त्या बलवंतराय मेहता समितीची होती आयोगाने यावर प्रश्न विचारलाय की बलवंतराय मेहता समिती का स्थापन केली ती काय स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायती पंचायतींसाठी कधी स्थापन झाली नव्हती बलवंतराय मेहता समितीचं स्थापनेमागचा स्था सा एक साधा सोपा हेतू होता या दोन योजनांचं काय करणं त्या ठिकाणी आढावा घेणं अभ्यास करणं तीस तर कमिटी आपण पाहूच पण तत्पूर्वी त्या कार्यकाळामध्ये जनसहभागातून सहभागातून काही उपक्रम सुरू झाले लोकसहभागातून काही उपक्रम सुरू झाले त्यातला पहिला उपक्रम एकोणीशे एकवीस ला निकेतन नावाचा उपक्रम सुरू केला त्याचे काय म्हणता येईल की त्याचे उपक्रमाचे प्रमुख होते रवींद्रनाथ टागोर नंतर वर्ध्यातल्या सेवाग्रामला एकोणीसशे छत्तीस साली सेवाग्राम योजना उपक्रम सुरू झाला महात्मा गांधींच्या नेतृत्वात फिरती विकास योजना सुरू केलेली होती एकोणीसशे ला मद्रास सरकारनं हे देखील महत्वपूर्ण आहे उत्तर प्रदेश मधील इटावा नावाचा जिल्हा आहे त्या उत्तर प्रदेश मधील इटावा नावाच्या जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भानं कार्यक्रम सुरू केला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आर्बर्ट मेयर आल्बर्ट मेयर यांनी इटावा कार्यक्रम युपी मध्ये झालेला आहे सर्वोदय नावाची योजना त्या ठिकाणी कार्यरत झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला मुंबई सरकारच्या कार्यकाळामध्ये आणि बुधान चळवळ एकोणीसशे एक्कावन्न साली काय केलेली आहे विनोबा भावे यांनी सुरू केली आणि मग याच्या नंतर एकोणीसशे बावन्नला काय आलेलं आहे समुदाय विकास कार्यक्रम आणि मग त्याच्या पुढच्या वर्षी काय आला राष्ट्रीय विस्तार सेवा क्लिअर तर या काही जनसहभागातून या काही लोकसहभागातून सुरू झालेल्या या योजना देखील आपल्या सर्वांसाठी महत्वाच्या आहेत आपल्या सर्वांसाठी कामाच्या आहेत क्लिअर चला पुढच्या मुद्द्याकडे जायचंय मग ही पहिली समिती आली बलवंतराय मेहता समिती विद्यार्थी मित्रांनो समित्या फार महत्वाच्या आहेत पंचायत काही समित्या भारत सरकारने देश पातळीवरती स्थापन केल्या आणि काही समित्या महाराष्ट्र सरकारनं राज्य पातळीवरती स्थापन केल्या दोनही कमिट्या महत्वाच्या आहेत ही देश पातळीवरती स्थापन झालेली पहिली समिती भारत सरकारने स्थापन केलेली आहे काय घेतो आता दोन ऑक्टोबर एकोणीशे बावन्न पासून सुरू झालेला समुदाय विकास आणि दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न ला सुरू झालेला राष्ट्रीय विस्तार सेवा या योजनांचं परीक्षण करायचंय आणि ती योजना का असफल ठरल्या इथून पुढे त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल या संदर्भानं थोडस काय करायचंय अभ्यास करायचा अशा या हेतून या साध्या हेतून या बलवंतराय मेहता समितीची स्थापना झालेली आहे कधी स्थापना झाली भारत सरकारनं स्थापना केली सोळा जानेवारी एकोणीशे सत्तावन्न तारखा लक्षात ठेवा भारत सरकारनं सोळा जानेवारी एकोणीसशे ला स्थापन केली या कमिटीनं अभ्यास केला आणि अहवाल सादर केला सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न ला सत्ता क्लिअर सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न ला भारत सरकारनं कमिटीची स्थापना केली आणि अहवाल सादर केला सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्नला त्यांनी जो अहवाल सादर केला त्या अहवालाला जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये जी आपली एनडीसी होती नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल राष्ट्रीय विकास परिषदेनं काय केलेली आहे मान्यता दिलेली आहे कोण होते हे बलवंतराय मेहता हे बलवंतराय मेहता आपल्या शेजारच्या गुजरात राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते किंवा दुसरे मुख्यमंत्री म्हणून हे कार्यरत नव्हते दुसरे मुख्यमंत्री झाले होते फुलसिंग ठाकूर हे त्या कमिटीचे एक सदस्य होते बीजी राव हे एक सदस्य होते आणि डी पी सिंग असे तीन सदस्य यामध्ये होते आणि बलवंतराय मेहता हे देखील या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आणि अध्यक्ष होते महत्वाचे म्हणजे काय कमिटीची स्थापना केली होती समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा योजनांचं परीक्षण करणं या समितीनं आपल्या अहवालात लोकशाही विकेंद्रीकरणाची काय केली त्या ठिकाणी संकल्पना मांडली आणि या लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संकल्पनेलाच अहवाल दिल्यानंतर देशाचे पंतप्रधान नेहरू होते नेहरूंनी याच संकल्पनेला काय नाव दिलं विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज लोकशाही विकेंद्रीकरणालाच नेहरूंनी नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे क्लिअर ही बाब समजून घ्या बलवंतराय मेहता तिची स्थापना अहवाल मेंबर अध्यक्ष आणि काय केलं लोकशाही विकेंद्रीकरणाची संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेला काय नाव दिलं नेहरूंनी त्या संकल्पनेला नेहरूंनी नाव दिलं पंचायत राज आणि मग या बलवंतराय मेहता समितीनं वेगवेगळ्या रिकमेंडेशन केल्या ते रिकमेंडेशन आपण बघूया बलवंतराय मेहता सांगितलं समितीनं सांगितलं की त्रिस्तरीय तीन स्तरावरती ग्रामशासन व्यवस्था स्थापन केली पाहिजे तीन स्तरावरती म्हणजे जिल्हा स्तर असला पाहिजे त्यानंतर तालुका स्तर असला पाहिजे आणि त्यानंतर गाव पातळी पण असली पाहिजे त्रिस्तरीय ग्राम शासन व्यवस्था जिल्हा पातळीवरती त्यांनी सांगितलं जिल्हा परिषद तालुका पातळीवर त्यांनी सांगितले पंचायत समितीने गाव पातळीवरती सांगितलं ग्रामपंचायत असं तीन स्तरीय तीन स्तरीय काय केले त्यांनी शासन व्यवस्था स्थापन केलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायतच्या जे निवडणुका होतील त्या ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य प्रौढ म्हणजे अठरा प्लस मतदान आणि प्रत्यक्ष मतदान पद्धतीने त्यांना निवडून घ्यावं आपण आता असंच निवडून देतो ग्रामपंचायतीच्या सगळे सदस्यांना वॉर्डा वर्डात निवडून देतो मतदान करतो प्रत्यक्ष मतदान पद्धती मात्र पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला त्यांनी सांगितलं की ही निवडणूक कशी व्हावी अप्रत्यक्षपणे व्हावी म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणुकीला लोकांना मतदान करून देऊ नका अप्रत्यक्ष पद्धतीने तिथं मतदान पद्धती वापरा जो कोणी टॅक्स चुकवेल कर चुकवेल त्या कर चुकवणाऱ्याला मतदानाचा त्या ठिकाणी अधिकार देऊ नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या तिन्ही पैकी त्यांनी महत्वाचा रोल दिला तो पंचायत समितीला त्या पंचायत समितीला त्यांनी काय केलेलं आहे कार्यकारी संस्था एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणून घोषित केलेला आहे म्हणजे महत्व प्राप्त कशाला झालं होतं बलवंतराय मेहता समितीच्या कार्यकाळात तर पंचायत समितीला कार्यकारी संस्था त्यांनी म्हटलेलं आहे क्लिअर चला पुढं मग जिल्हा परिषदेला काय जिल्हा परिषद तर थर्ड लेअरला होती त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद ही अॅडवायझर बॉडी असेल सल्लागार समन्वयक आणि पर्यवेक्षक संस्था असेल तिला पंचायत पंचायत समिती ही पॉवरफुल असेल जिल्हा परिषदेमध्ये खाली काही सदस्यांना घ्यायचं होतं त्यांनी सांगितलं की या सदस्यांना जिल्हा परिषदेत नामनिर्देशित सदस्य म्हणून किंवा पदसिद्ध सदस्य म्हणून त्या ठिकाणी घेतलंच पाहिजे असंही बलवंतराईने सांगितलं कोणाकोणाला घ्या त्यांनी सांगितलं की पंचायत समिती जिल्ह्यात जेवढ्या पंचायत समिती आहेत त्या पंचायत समितींच्या सगळ्या सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतील जिल्ह्यातल्या लोकसभेचे सदस्य विधानसभांचे सदस्य आणि जिल्हा स्तरावर कार्यरत अधिकारी जिल्हा अधिकारी किंवा वगैरे वगैरे त्या सगळ्या लोकांना काय करा जिल्हा परिषदेमध्ये सदस्यत्व द्या म्हणजे आमदार खासदार पण न पण द्या पंचायत समितीच्या सभापतीला घ्या आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना घ्या या लोकांना जिल्हा परिषदेत मेंबरशिप मिळावी पदसिद्ध सदस्यत्व मिळावं अशी शिफारस केली एक्झामला आलं हे पंचायत समितीचे सदस्य मग त्यांनी सांगितलं की पंचायत समिती जिल्हा परिषदेला तर प्रत्यक्ष निवडणूक नाही मग त्याचं काय पंचायत समितीचे सदस्य ग्रामपंचायतीकडून काय करण्यात यावेत अप्रत्यक्षरित्या निवडण्यात यावेत म्हणजे ग्रामपंचायतीचे सदस्य मतदान करतील आणि मग पंचायत समिती निवडतील त्या प्रदेशातील नगरपालिका आणि सहकारी संस्थांना काय करावं पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावं पंचायत समितीच्या एकूण महसुलापैकी म्हणजे तीनशे चार म्हणजे पंच्याहत्तर टक्के उत्पन्न हे कोणाला मिळावं ग्रामपंचायतीला मिळावं ग्रामसेवक पद असेल गाव पातळीवरती आणि तो गावचा काय असेल विकास सचिव किंवा सचिव म्हणून तो, तो ग्रामसेवक काय करेल त्या ठिकाणी काम करेल ही भावना देखील या बलवंतराय मेहता समितीनं बोलवून दाखवलेली आहे आपल्याला सांगितलेली आहे त्यांनी सांगितले की आठशे घरं किंवा आठशे फॅमिली खूप घर नाही आठशे कुटुंब किंवा चार हजार लोकसंख्येसाठी काय करेल एक ग्रामसेवक काम करेल प्रत्येक गटात एखाद्या गटामध्ये किंवा तालुक्यामध्ये किती ग्रामसेवक असतील वीस ग्रामसेवक कार्यरत असतील न्याय पंचायतींची गाव पातळीवरती स्थापना करावी महत्वपूर्ण शिफारस आहे बलवंतराय मेहताची आणि जिल्हा अधिकारी विद्यार्थी मित्रांनो व्हेरी व्हेरी आय एम पी जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा काय असावा अध्यक्ष असावा ही बलवंतराय मेहता समितीनं केलेली एक महत्वपूर्ण शिफारस ही आपण या ठिकाणी लक्षामध्ये ठेवली पाहिजे पंचायत समितीने राज्य सरकारचं प्रतिनिधित्व म्हणून काम करावं कारण पंचायत समितीला त्यांनी काय केलं होतं कार्यकारी संस्था म्हणून घोषित केलं होतं पंचायत समितीला वेगवेगळे -वेग -वेग टॅक्स आणि अनुदान याच्यातनं उत्पन्न मिळेल अशी सोय करायची जिल्ह्याची जिल्हा परिषद पंचायत समित्यांची बजेट अंदाजपत्रक संमत करेल आणि त्याचं वितरण देखील करेल अशा पद्धती जिल्हा परिषदेला अधिकार दिला ग्रामपंचायतीच्या मध्ये पॉलिटिकल हस्तक्षेप असणार नाही आणि आजही आपण बघतो ग्रामपंचायतीवरती कोणतंही चिन्ह नसतं तिथं कपाट शिट्ट्या कुकर असे चिन्ह असतात घड्याळ धनुष्यबान कमळ पंजा असलं काही नसतं त्यामुळे पॉलिटिकल हस्तक्षेप असणार नाही ग्रामपंचायतीमध्ये दोन स्त्रियांसह हो, एक एस सी आणि एक एस टी जमातीचा देखील प्रतिनिधी असेल म्हणजेच रिझर्व जागा काही असतील रिझर्वेशन आजही आहे परंतु हा ची घोषणा आहे त्यावेळी तर घटना घटनात्मक दर्जा नव्हता पण या समितीनं अशा रिकमेंडेशन त्या ठिकाणी केलेल्या होत्या मग अंमलबजावणी झाली का हो बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार सर्वप्रथम देशातल्या राजस्थान राज्यानं त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार केला फेरीवेरी आय एम पी बलवंतराय मेहता नंतर आणि कधी केला दोन ऑक्टोबर एकोणीशे एकोणसाठ एकुन ला पंडित नेहरूंच्या हस्ते राजस्थानमधील नागोर नावाच्या जिल्ह्यात पंचायत राज व्यवस्थेचं सगळ्यात पहिल्यांदा उद्घाटन झालं आणि त्याचा पाया घातला गेला लक्षात राहिलं पाहिजे बलवंतराय मेहता समितीच्या रिकमेंडेशनने राजस्थान राज्यानं पहिल्यांदा त्रिस्तरीय व्यवस्था स्वीकारली पहिलं राज्य राजस्थान नंतर आंध्र प्रदेश दुसरं आसाम राज्य तिसरं मद्रास राज्य चौथं क्रम येईल विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक राज्य पाचवं ओरिसा राज्य सहावं पंजाब राज्य सातवं उत्तर प्रदेश राज्य आठवं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचा पं बलवंतरायनुसार कितवा क्रमांक आहे महाराष्ट्र नवव्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्र नंतर आहे वेस्ट बेंगॉल बलवंतराय मेहताच्या रिकमेंडेशनने सगळ्यात पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्था त्रिस्तरीय राजस्थानने घेतली महाराष्ट्र त्याच्यात नवव्या क्रमांकावरती आहे पहिले दोन स्टेट अनेक वेळा एक्झामला विचारलेत राजस्थान आणि आंध्र प्रदेश हे लक्षामध्ये त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या राहिलं पाहिजे कारण त्याच्यावरती आपल्याला भविष्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत क्लिअर चला पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला जायचं आहे बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशींचा विचार जर केला आपण तर आपल्याला काय कळतंय की जिल्हा परिषदेला त्यांनी फार महत्व दिलं नाही जिल्हा परिषदेला त्यांनी सल्लागार स्वरूपाची संस्था म्हणून घोषित केलं तर पंचायत समितीला काय घोषित केलं कार्यकारी संस्था म्हणून घोषित केलं बलवंतराय मेहता समितीनं त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांची समितीची शिफारस केल्यानंतर देखील तमिळनाडू राज्यात द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था अंमलात आली राजस्थान राज्याने त्रिस्तरीय स्वीकारली आणि पश्चिम बंगाल राज्याने तर चार स्तरीय पंचायत राज म्हणजे राज्यांमध्ये मेळ नव्हता कारण या फक्त शिफारशी आहेत कमिटीच्या चा याच्यासाठी कोणताही कायदा झाला नाही कायदा झाला असता तर बंधन आला असतं बंधन आलं असतं तर त्यांनी ते पाळलं असतं परंतु फक्त रिकमेंडेशन असल्यामुळं राज्यांना चॉईस राहिली राजस्थान आंध्र प्रदेश या राज्यात पंचायत समिती प्रभावशाली होती महाराष्ट्र गुजरात जिल्हा परिषद प्रभावशाली होती मग कमिटीचं काय झालं कमिटीच्या शिफारशी या शिफारशी स्वरूपाच्या राहिल्या कमिटीच्या रिकमेंडेशन रिकमेंडेशन राहिल्या कारण कोणत्याही प्रकारचा कायदा नव्हता कोणत्याही प्रकारचे नियम आटी नव्हते आणि त्याच्यामुळे या राज्यांनी आपल्याला त्या ठिकाणी पाळ पाळलेलं नियमावली पाळलेली त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही क्लिअर तर अशा पद्धतीची हे बलवंतराय समिती महत्वपूर्ण आहे याच्यानंतर भारताच्या भारताच्या बेसवरती भारताच्या कॉन्स्टिटॅक्सनं वेगवेगळ्या वेग कमिट्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ज्या कमिट्यांचा अभ्यास देखील फार महत्वपूर्ण आहे क्लिअर येस